सुरुवातीला एक महत्वाची बातमी होऊयात. पालघरमध्ये काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. पालघरमध्ये काँग्रेसनं बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आताची महत्वाची बातमी, पालघरमधून काँग्रेसनं बहुजन विकास आघाडीला पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बैठकीनंतर राजेंद्र गावित आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दीपक, नेमकं काय घडलं? राजेंद्र गावित आता उमेदवारी मागे घेणार आहेत. भूषण, पालघरमध्ये काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला, परंतु या ठिकाणी काँग्रेसचा विजय होईल की नाही या संदर्भात काँग्रेसलाच कॉन्फिडन्स नव्हता. त्यामुळे बहुजन विकास आघाडीसोबत काँग्रेसने सुरुवातीपासूनच चर्चा सुरू केली होती. हितेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवार उभा करताना तो काँग्रेसच्या चिन्हावर उभा करावा असा साधारणतः काँग्रेसचा सुरुवातीचा प्रयत्न होता. परंतु हितेंद्र ठाकूर त्या संदर्भात तयारी दर्शवत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं आमचा उमेदवार आमच्या चिन्हावर, म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावर उभा राहील, काँग्रेसच्या चिन्हावर उभा राहणार नाही. त्याच्यामुळे या संदर्भातला निर्णय होणार नव्हता. अखेर आज मुख्यमंत्री आणि हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये चर्चा झाली आणि काँग्रेसचे एक ठाणे जिल्ह्यातील नेते आहेत, मुख्यमंत्र्यांचे जवळचे म्हणून ओळखले जातात, त्यांनी याच्यात मध्यस्थी केल्याचं समजतं आणि या संदर्भातला निर्णय आज झालेला आहे. हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार जो आहे बळीराम जाधव यांना काँग्रेसने बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी आणि बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावरच तो उमेदवार निवडणूक घेणार आहे आणि काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित हे आपला उमेदवार अर्ज मागे घेतील असा निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे. दीपक, या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय, मुख्यमंत्री आणि हितेंद्र ठाकूर यांची बैठक झाली आणि या बैठकीत निर्णय झाला तो म्हणजे राजेंद्र गावित यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेस आता बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देणार आहे. आपला उमेदवार निवडून येईल याची शाश्वती काँग्रेसला नसल्याचं सध्या कळत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.